ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे रामटेक लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार राजू पारवे यांच्यासोबत जाऊन टेम्पलला भेट दिली, बुद्ध प्रतिमेचे दर्शन घेतले, बुद्ध प्रतिमा तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलची स्तुती केली. ड्रॅगन पॅलेसला भेट देणे म्हणजे राजकीय हेतू नसून बुद्धदेव यांचे दर्शन घेणे तसेच ओगावा सोसायटी अध्यक्ष सुलेखा कुंभार यांची भेट घेण्याच्या उद्देशाने ड्रॅगन पॅलेसला भेट दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भगवान गौतम बुद्धाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला अतिशय या सगळ्या धकाधकीच्या वेळेत देखील थोडा का वेळ होईना एक मनशांती लाभली. खरं म्हणजे इथं पुन्हा येईन असं मी सुलेखाताईंना सांगितलंय. अगदी थोडी स्ट्रेस फ्री ते माणूस होतो. सुलेखाताईंनी अतिशय मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि जपानचं उकावच्या धर्तीवर या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाची जी मूर्ती आहे अतिशय मनमोहक आणि एक मनाला भावेल तिथे बघून समाधान होईल अशा प्रकारची मूर्ती पाहायला मिळाली. मी खूप मनापासून सुलेखाताईंना धन्यवाद देतो. हजारो लाखो एक अनुयायी इथं येतात आणि मनशांती त्यांना मिळते. एक मनशांती लाभणारे हे एक ठिकाण आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सुलेखाताईंना शुभेच्छा देतो आणि इथून येणारे सगळे लोक इथून आशीर्वाद घेऊन जातात, एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जातात, त्यामुळे सगळे लोक इथं मोठ्या संख्येने येतात. आता इथं सर्वच जण आशीर्वाद घ्यायला येतात. तसे राजू पारवे पण आले, त्यांच्यासोबत आमचे सर्व सहकारी आले, आमचे कृपाल तुमाने जे आले, आमचे आमदार आले, सगळे आले. इथं राजकीय हेतूने कोणी आलेलं नाही, इथे अतिशय वेगळ्या श्रद्धेने येते सर्वजण आले, त्यामुळे इथे राजकीय अर्थ काढू नका. सर हिंदी में बताइए आज आपने ड्रॅगन पॅलेस बहुत ही शांती मिली है यहाँ पर. ड्रॅगन पॅलेस में आकर एक बहुत अलग अनुभूति मिली है यहाँ पर और एक मूर्ति को देखने के मूर्ति का दर्शन लेने के बाद मन को शांति मिली है. ऐसे स्ट्रेस सब लोग यहाँ पर आके स्ट्रेस फ्री होते हैं, मन शांति मिलती है. एक मेडिटेशन का एक बहुत ही बड़ा एक निसर्ग रम्य यह परिसर है. मैं सुलेखाताई कुंभारे जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि लाखों लोगों को यहाँ पर आने का मौका उनके वजह से मिला है और मैं उनको उनका अभिनंदन भी करता हूँ, उनको शुभकामनाएं देता हूँ. संजय निरूपम